संगमनेर तालुक्यातील निजर्नेश्वर देवस्थान येथे अष्टी कराटे असोसिएशनच्या वतीनं नुकत्याच राज्यस्तरीय कराटे स्पर्धा पार पडलेल्या आहेत. स्पर्धेचं उद्घाटन प्रमुख पाहुणे माननीय इंद्रजित थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं. व्यासपीठावर दत्तात्रय थोरात, सागर थोरात, निलेश थोरात, संजय थोरात, अशोक थोरात, गंगाधर चव्हाण, सोमनाथ जोंदळे, खंडेराव शिंगोटे, हौशीराम पारधी, एकनाथ जोंदळे, बाळासाहेब शिंगोटे आदी मान्यवर उपस्थित होते. आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण त्या खेळाला चांगल्या पद्धतीने आता मान्यता मिळत आलेली आहे. हा खेळ जो आहे हा खेळ जसं आपल्याकडं साधारणतः 1955 आसपास हा खेळ महाराष्ट्रामध्ये पण आला आणि नंतर या खेळाची वाढ ही प्रत्येक ठिकाणी होत गेली. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या संघटनेचं एक एक कार्यालय झालं आणि त्याच्यातून मग या खेळाची वाढ ही सगळीकडे झाली. आम्ही लहान असताना पण आम्ही औरंगाबादला आमच्या इथंच त्यावेळेला कराटे नव्हतं पण जुडो हा होता आमच्या इथं आणि आम्ही त्यावेळेला 5वी-6वीला असताना 2-3 वर्ष तिथे खेळायला जायचो. जिल्हा पातळीपर्यंत आम्ही गेलो पण नंतर त्याच्या पुढे आम्ही काय ते कंटिन्यू करू नाही शकलो. अशा पद्धतीने एक खूप चांगला हा खेळ आहे आणि आजच्या मुलांनी त्यांची तब्येत आणि हे सर्व साधण्यासाठी हे खेळ खेळणं अत्यंत आवश्यक आहे आणि या सर्वांमध्ये हा चांगल्या पद्धतीने हा खेळ मोडतो. आज इथं राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे त्याच्यातूनच तुम्हाला नॅशनल लेवलला खेळण्यासाठी तुमची निवड पण होणार आहे आणि त्या खेळाच्या युगामध्ये आता खूप सुधारणा झालेल्या आहेत. खेळाडूंना खूप चांगल्या चांगल्या फॅसिलिटी मिळत आहेत, नोकऱ्या मिळत आहेत. तर सर्वांचा विचार करून आपण चांगल्या पद्धतीने त्या खेळामध्ये पुढे जावं आणि आपल्या तालुक्याचं आपल्या राज्याचं नाव हे राष्ट्रीय पातळीवर चमकावं अशी मी आपल्या सर्वांना आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार व्हावी अशी पण मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अहमदनगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, बीड यासह 7 जिल्ह्यातून आलेल्या 400 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना मेडल आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं. माननीय श्री बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला सहकार्य लाभले. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये राज्यातून 400 खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक नगर संघाने पटकावला, द्वितीय पुणे संघाने पटकावला व तृतीय क्रमांक नाशिक संघाने पटकावला. या स्पर्धा अर्बन अहमदनगर अर्बन अँड कराटे असोसिएशन व अष्टी कराटे असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आल्या होत्या. विजयी संघाचे अभिनंदन संघटनेचे अध्यक्ष सागर थोरात, सचिन सुभाष मेंढे व खजिनदार सुधामी थोरात यांनी. या राज्यस्तरीय स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रथम चषक पटकावलं, द्वितीय चषक पुणे जिल्हा, तृतीय चषक नाशिक जिल्हा, चतुर्थ चषक औरंगाबाद जिल्हा यांनी पटकावलंय. विजेत्या स्पर्धकांचं महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अष्टी कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सागर थोरात, सेक्रेटरी सुभाष मिंडे, श्वेताली थोरात यांनी अभिनंदन केलं. यावेळी पुंजाराम शिंदे, सुधाकर देशमुख, प्रशिक्षक गणेश गुळवे, अमोल काजळे, जयसिंग काळे, धर्मनाथ घोरपडे, दीपक सर, सिद्धेश डावरे, प्रताप गायकवाड, कमलेश कसबे, प्रतीक मिंडे आणि निनिता गुरखा यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन उपाध्ये, संगमनेर.